की माझ्या माझा पती करोडपतीला एवढे डिफिकल्ट सीन्स होते ना, अशोक बरोबर तू तू मेमेचे सीन्स असायचे सारखे, लुकतुके ते सारखं असायचं, कितीतरी बडबड बडबड असायची, तर दॅट आय कुड मॅनेज बिकॉज सचिन मला दाखवायचे की असं कर तसं कर, मग त्यांनी मला ते गाईड केलं. इनफॅक्ट ते कोरिओग्राफर पण ते होते त्या पिक्चर मध्ये. हा ते माझं जे ऋतू हसताना तू हसतान, मी अशोक आणि सचिन, अशोक असं झाडा मागे लपतोय बाहेर येतोय, ते गाणं ते सचिनने कोरिओग्राफ केलं. ऐनवेळी कोरिओग्राफरचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता म्हणून त्याने केलं. हेमा प्रेमा त्याने केलंय सचिनने. हा तेव्हाही गाजलेली गाणी आहेत, म्हणजे आता लिटरली माझ्या तोंडावर आलं आणि मी ते गाते आणि अर्थात आता आपले प्रेक्षक पाहत असतील तर ते लगेच अशी ही गाणी आहेत की हो तुम्ही गुणगुणायला लागता. येस येस. आणि तेव्हा इतकं गोड वाटायचं, कॅप घालायचे ते एक असे राऊंड कॅप असायची, हॅट असायची, आणि ते माझ्या मला जो डान्स करायचे ते करून दाखवायचे असं वगैरे. मला कळायचं की असं करायचंय मला, आणि मी पण तसं असं मी पण ते म्हणजे इतकं ते माझ्यासाठी सोपं होतं. ही हॅज टू शो मी वॉट टू डू डान्समध्ये. आणि ते माझं नकळत पर शिक्षण झालं ना, म्हणून म्हणते ते एक स्कूल आहे, वेगळं स्कूल आहे ऍक्टिंगचं. म्हणजे आता रिसेंटली एकोलती एक मध्ये पण मी काम केलं, नवरा माझा नवसाचा मध्ये पण काम केलं, पण त्यांना जसं हवं ना तसं त्या कॅल्क्युलेशनमध्ये बसवून द्यायचं, मग ते छान दिसतं. आणि त्याने ते एवढं ते ग्राफ केलेलं असतं, क्लिअर असतं. सचिनचं डिरेक्शन कमाल, त्याचं एकदम कॅल्क्युलेटेड करेक्ट कॅल्क्युलेशन असतं त्यांचं, की कोणाचं कितपर्यंत पाहिजे, उगाच इम्प्रोवाइज करून एक्स्ट्रा ॲड करून वगैरे त्यांना ते नाही जमत, आवडतच नाही त्यांना. लिहिलेलं असतं बरोबर, इतकं पंच बरोबर असतो, तो पंच पडलेला असतो. आता आमच्यासाठी ती मिनी लव्ह स्टोरी होती, माझी आणि अशोकची मिनी लव्ह स्टोरी असं. हा असं मला सांगितलं की एक मिनी लव्ह स्टोरी तू करशील का, असं म्हटलं अरे तुमच्या पिक्चरमध्ये तर एनिथिंग आय डू असं. तर त्यांनी मग ते गाणं होतं आणि लव्ह स्टोरी ती छोटीशी होती, एक जे एक हात सीन होता आमचा, पण ते इतकं गोड होतं की ते हायलाईट झालं त्या पिक्चरचं, कारण ते त्यांनी एवढं छान बांधलं होतं त्या पिक्चरमध्ये. बरोबर. सो ही इज परफेक्ट मजा. आणि नवरा माझा नवसाचा म्हणजे असं नाही आलं की काय सचिनची एकच गाणं करायचं मी, नाही अजिबात नाही झालं, कारण एवढं काम केलं होतं ना त्यांच्याबरोबर की मला त्या पिक्चरमध्ये एवढं केलं तरी माझ्यासाठी भरपूर होतं, कारण मला इनफॅक्ट ते कमबॅक सारखं होतं. हो तेच, कारण तुम्ही बरेच वर्ष मी नव्हतेच मराठी इंडस्ट्रीत नव्हते, मी सिरियल्स करत होते, कारण मला आउटडोर करायचं नव्हतं. मराठी फिल्म्स येत होत्या पण मला आउटडोरला जायचं नव्हतं, कारण मला फॅमिली सांभाळायची होती, मुलगा लहान होता म्हणा, माझे सासू सासरे थोडे आजारी होते म्हणा, त्यामुळे मला मुंबईत राहून सगळे कामं करायची होती. मग ते म्हणून मी फिल्म्स नाही म्हणत होते, पण मी याला विचारते पहिला प्रश्न तोच होता, कोल्हापूर वगैरे नाही ना, नाही नाही इथं मुंबईत SLला शूटिंग असेल, म्हटलं हा बिंदास मग तू करशील ना, एकच गाणं आहे आणि एकच सीन असेल, हो हो बिंदास केलं, आणि ते इट वॉज अ हायलाईट. आजपर्यंत म्हणजे लहान मुली पण त्याच गाण्यावरती किती डान्स करतात. हो नक्कीच नक्कीच.